मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती भागात घरकुल व परिसरातील रेशन धान्याचे सरकारी शिक्के असलेल्या व पोत्यातून तांदूळ काढून खासगी पोत्यात भरून वाहनात टाकत असताना काही जागरूक पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन केले व व्हिडिओ चित्रफित करून कॅमेराबद्ध केले व त्याची माहिती मूर्तिजापूर येथील पुरवठा विभागाला दिली असता पुरवठा विभागाने या गंभीर बाबीची हेतुपुरस्पर कोणतीही दखल न घेता पूर्णपणे दुर्लक्ष करून कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे। वास्तविक पाहता व्हिडिओ चित्रफित पाहून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुरवठा अधिकाऱ्यांनी शहानिशा करणे आवश्यक होते। मात्र या घटनेत पुरवठा अधिकारी व रेशन माफिया यांच्यामध्ये आधीच काही जुगाड जमले होते का असा संशय आता सर्वसामान्य माणसांच्या व पत्रकारांच्या मनात येत आहे। रेशनचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या तालुक्यात सक्रिय असून अनेकांवर पोलीस कारवाया सुद्धा झाल्याची नोंद आहे। तरी सुद्धा पुरवठा विभागाला चौकशी करणे का गरजेचे वाटले नाही की वरिष्ठांपर्यंत धागे दोरे जुळले आहेत की काय असे नानाविध प्रश्न जन्म घेत आहेत। मूर्तिजापूरवरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी।